22 एप्रिल रोजी नवी मुंबई महानगरपालिकेचे भवितव्य ठरणार आहे, कारण या दिवशीच निवडणुकीत उतरणारे विविध राजकीय पक्षाचे भवितव्य देखील निश्चित होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेली अनेक दशके नवी मुंबईवर वर्चस्व गाजवले, पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मात्र काही अंशी या वर्चस्वाला धक्का लागला आहे, ज्याचा फायदा घेण्यासाठी शिवसेना भाजपा युती आरपीआय सारखे पक्ष सरसावले आहेत। नवी मुंबईतील आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या एपीएमसी मार्केट मध्ये मसाला मार्केटचे संचालक पद भूषवणाऱ्या कीर्ती राणा यांनी आपला राजकीय प्रवास देखील सुरू केला आहे। जिकडे भाजपाकडून प्रभाग क्रमांक 54 मध्ये उमेदवार या नात्याने आपले भविष्य आजमवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, सोबतच राज्य सरकारच्या माध्यमातून व्यापाराविषयक प्रभावी धोरण अवलंबिल्यानंतर आता महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्य ते प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। प्रभागातील महत्त्वाचे मुद्दे घेऊन निवडणुकांना सामोरे जाणारे कीर्ती राणा यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे युवा नेते वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी या निवडणुकांना सामोरे जाताना उमेदवार या नात्याने देखील त्यांनी आपल्या संकल्पना मांडल्या आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आता खऱ्या अर्थाने चुरशीच्या झालेल्या आहेत, कारण नव्या उमेदवारांमुळे या आता तितक्याशा सोप्या राहिलेल्या नाहीत। आपल्यासोबत आहेत खुद्द कीर्ती राणा, जे मसाला मार्केटचे संचालक, ते भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार। हा त्यांचा आजवरचा प्रवास कशा प्रकारे झाला आणि त्यांनी कसा अनुभवला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। सर, एकंदरीत काय सांगाल, हा प्रवास करताना कशा प्रकारचे अनुभव आले तुम्हाला? महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी मार्केट हलवली मुंबईवरून, वाहतूक कोंडी झाली। आता नवी मुंबई त्यापर्यंत 86-90 पर्यंत काहीच नव्हता। 91 मध्ये यशस्वीपणे व्यापारीने इथे स्थळांतर केला आणि मसाला मार्केटनी पुढाकार घेतला होता। बाकी सर्व मार्केट हळूहळू करून नंतर आले। कांदा बटाटा अगोदर आली आणि कांदा बटाटा मार्केट जर अगोदर आली त्याच्यानंतर पण एवढा जमलेला नव्हता हे शहर, परंतु आमच्या मोठा यशस्वीपणे फळा होता। आम्ही नवी मुंबईची जो आपली रेसिडन्स जो आहे, आम्ही सगळे स्थळांतर करून घाटकोपर, मुलुंड, दादर, मुंबईवरून आम्ही इथे राहायला आले। 91 पासून आम्ही मार्केट जमवली। ट्रेनसुद्धा नव्हती, बसेसमध्ये यायचे कसे करून पण आम्ही रोजीरोटीसाठी आपले इथे यायच्या। याच्यानंतर बरीचशी सुविधा सिडकोनी आम्हाला वचन दिला होता, वचननामा होता। आमच्याकडे 1985 MOU आहे, कुठल्याही प्रकारचा टॅक्स लावणार नाही, हे सगळी शासनाने आम्हाला वचने दिली होती। याचा फायदा आता तुम्हाला झालेला वाटून येतोय का? कारण हा वार्ड क्रमांक 54 मधून आज तुम्ही पहिल्यांदाच उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहात, त्याबद्दल काय सांगाल? या इथे हे निवडणूक लढाईचा उद्देश एकच आहे की आम्हाला हे जो आहे तो स्मार्ट वोट बनवायचं आहे। मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबच्या जो स्वप्न आहे आणि जो देश आता आपला जो विदेशमध्ये पण जो आता भाजपच्या आणि नीती व्यापार आणि उद्योग तर जनतेतर्फे जो आहे डिसिशन घेणारी पार्टी, निर्णय घेणारी पार्टी म्हणून आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्हाला असं वाटला की ह्या पार्टीबरोबर आम्ही निश्चितपणानं स्मार्ट वोट, स्मार्ट सिटी आणि हे इंटरनॅशनल शहर बनवायच्यामध्ये भाग घेऊन शकतो। तर हे होते भाजपचे वार्ड क्रमांक 54 नवनिर्वाचित उमेदवार कीर्ती राणा, जे या महानगरपालिकेवर भाजपा शिवसेना या युतीचा झेंडा नक्कीच फडकणार असा विश्वास व्यक्त करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील, नवी मुंबई आवाज़।